नमस्कार मंडळी नमस्कार काय म्हणता मंडळी चला आता आता मी निवांत बसलो होतो इकडे ड्युटीवर आलो होतो <laughs> आणि ड्युटीवर असताना कसं आहे धावपळीच्या जीवनामध्ये थोडं रिलॅक्स पण थोडा आराम करायला पाहिजे रिलॅक्स व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आता बसलो होतो मित्र मित्र तर चला मित्रांनो आता कसं आहे दिवसभर खूप थकून गेलो आणि थकल्यामुळं काय झालं थोडी भूक लागली होती तर हे आमचे मित्र परिवार आहे आणि हे मित्र असे आहे म्हणजे एक जर फोन जरी केला आणि आवाज दिला तर ही सगळी व्यवस्था करून टाकतात तर चला आता भूक लागली होती तर थोडं काही नाश्ता पाणी करावं म्हटलं तर मी फक्त आमच्या मित्राला एकच फोन केला म्हटलं भाऊ थोडी भूक लागली तर काही नाश्ता पाण्याची व्यवस्था करा तर बस यांनी काय केलं एक नंबरचा टेस्टी आणि एक नंबरचा म्हणजे जीवनासाठी हेल्दी म्हणजे कसं आहे आता तुम्हाला यांनी चिवडा बनवला चिवडा दाखवतो मी तुम्हाला तुण हे तुण बा तुण हे बघा कच्चा चिवडा अ कच्चा चिवडा बनवला मस्त मिरच्या गिरच्या टाकून आणि मस्त लोणचे गिंचे म्हणजे एक नंबरचा टेस्टी चिवडा आहे आता हे तुम्हाला तुम्ही कसं आहे लोकांच्या जनसंपर्कात असले पाहिजे लोकांना आवर्जून भेटले पाहिजे बोलले पाहिजे चर्चा केल्या पाहिजे चर्चा केल्या पाहिजे त्याच्यासाठी आज आज आपण इथं त्याच्यामुळं मी फक्त आता हे आपला मित्रपरिवार असा आहे का बाय यांना जर काही म्हटलं म्हणजे हे ताबडतोब व्यवस्था करतात तर चला आता बाय चिवडा बनवला आहे आणि त्याच्यासोबत आहे चिवड्यासोबत आहे बा हिरवी मिरची आणि ही हिरवी मिरची शरीराला अशी पौष्टिक आहे हिरव्या मिरच्या खाल्ल्या म्हणजे शरीरातलं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर एकदम गरम, गरम होते आणि घाम निघतो आणि तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते त्याच्यामुळं चा कसं आहे की ज्याला म्हणून हे तिखट खाणं खूप महत्त्वाचं आहे कारण जे तुमच्या शरीरामध्ये जे रक्ताचे गोळे होतात आणि रक्ताचं जे, हो जे ब्लड सर्क्युलेशन आहे हे सर्क्युलेशन बरोबर चालत नाही त्याच्यामुळं जर तुम्ही तिखट खाण्याचा थोडा सराव करा त्याच्यामुळं ब्ल ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते दे। आणि दैनंद कसं आहे की आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्या शरीरातून घाम जातो म्हणजे अतिरिक्त जे फॅट आहे चरबी आहे ही चरबी ह्या आपल्या ज्या शरीरातून घाम निघतो ह्या घामाच्या हिशो घामाच्या याच्यातून आपली जो अतिरिक्त फॅट आहे कमी होतो म्हणून जीवनामध्ये कसं आहे की मिरच्या खाणं म्हणजे तिखट खाणं हे सुद्धा चांगलं आहे तिखट खाल्ल्याने काय होतं हे ते तुमचं फॅटचं प्रमाण कमी होते म्हणजे वजन कमी होते आणि त्याच्यानंतर जे अटॅकचे प्रमाण आहे अटॅक म्हणजे काय होते की ब्लड सर्क्युलेशन न होणे रक्तामध्ये गोळे गोळे होणे आणि तुमचं जे ब्लड आहे हे थिजणे म्हणजे हे डार्क होणे त्याच्यासाठी हे तिखट खाणं महत्वाचं आहे मिरच्या खाणं महत्वाचं आहे म्हणून हे मी नेहमी काय करतो ह्या हिरव्या मिरच्या अशा मी नेहमी खात असतो म्हणून तुम्ही पण असं मिरच्या खाण्याचं सवय लावा तिखट खाणं लावा यानं काय होते आपलं हे होते तर बघा मित्रांनो याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला तर आवर्जून हे मित्र आहे इकडं नमस्कार करून द्यावं नमस्कार, नमस्कार तर तुम्ही पण असं काय करा जीवनामध्ये पैसा तर सगळेच लोक जोडतात परिवार जोडा लोकांसोबत बोला लोकांसोबत चर्चा करा लोकांच्या संवादात राहा एकमेकांच्या आडी अडचणी आड़ दुःख समजून घ्या भाऊ एकदा नमस्कार करून द्या आणि आपल्या मित्रपरिवाराला सांगा की यांच्या यूट्यूबला सबस्क्राईबर करा म्हणून मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त म सबस्क्राईबर करून हेल्प करा एवढं सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चला जय हिंद जय महाराष्ट्र